पाहतोय टॉपिक नंबर नाईन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा या टॉपिकचा दुसरा व्हिडिओ आहे आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे वेदर आणि क्लायमेट हा पॉईंट पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत मेट्रोलॉजी हा पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मेट्रोलॉजी हा पॉइंट पाहणार आहोत थोडी रिव्हिजन घेऊयात क्लायमेट वर्सेस वेदर बघा वेदर म्हणजे काय द डे टू डे व्हेरिएशन ऑफ द कंडिशन ऑफ द अॅटमॉस्फिअर ऍटमॉस्फिअर ज्या कंडिशन आहेत त्या काय स्टेबल किंवा कॉन्स्टंट आहेत त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात आणि या डे टू डे व्हेरिएशन्सलाच काय म्हणतात वेदर असं म्हणतात आणि क्लायमेट मीन्स अँड एस्टॅब्लिश पॅटर्न ऑफ वेदर ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम म्हणजे काय ॲव्हरेज काढतात वेदरचंच ॲव्हरेज काढतात ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम म्हणजे काय खूप जास्त काळासाठी वेदरचं काय करतात ॲव्हरेज काढतात आणि त्याच्यावरूनच काय ठरवतात क्लायमेट ठरवतात डे टू डे चेंजेस ऑफ द ॲटमॉस्फिअर मीन्स वेदर अँड ॲव्हरेज ऑफ वेदर पॅटर्न ऑर अ लाँग पिरियड ऑफ अ टाइम इज कॉल्ड क्लायमेट लक्षात दोघं रिलेटेड आहेत दोघं रिलेटेड आहेत एक डे टू डे आहे आणि एक त्याचं वेदरचंच ॲव्हरेज आहे त्यालाच काय म्हणतो आपण क्लायमेट असं म्हणतो बघा नेक्स्ट व्हॉट इज मॅट्रोलॉजी मेट्रोलॉजी म्हणजे नक्की काय डेफिनेशन पाहूयात सायंटिफिक स्टडी ऑफ द अॅटमॉस्फेअर अँड ॲटमॉस्फिरिक फिनॉमिना इन्क्लुडिंग वेदर अँड क्लायमेट सायंटिफिक म्हणजे काय शास्त्रीय दृष्ट्या काय करायचा अभ्यास करायचा कशाचा ॲटमॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिरिक फिनॉमिना इन्क्लुडिंग वेदर अँड क्लायमेट ॲटमॉस्फिअर वेदर आणि क्लायमेट ह्याचा काय करायचं डे ह्याचं काय करायचं सायंटिफिक स्टडी करायचं त्यालाच काय म्हणतात मॅट्रोलॉजी शास्त्र काय म्हणायचं हवामान शास्त्र ह्याच्यामध्ये कशा स्टडी केलं जातो ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फिअरिक रिलेटेड फिनोमिनो अँड वेदर अँड क्लायमेट ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फियर रिलेटेड सगळ्या गोष्टी आणि वेदर आणि क्लायमेट ह्याचा स्टडी मेट्रोलॉजीमध्ये केला जातो वॉट इज मॅट्रोलॉजी अजून एकदा बघूयात तीन चार पॉइंट महत्वाच्या आहेत ह्याच्यामध्ये बघा वन डेफिनेशन इज द ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द डील विथ द ॲटमॉस्फिअर ऑफ अ प्लॅनेट पर्टिक्युलरली दॅट ऑफ द अर्थ लक्षात हे काय एक सायन्स ब्रँच आहे की जी कशाचा स्टडी करते ऍटमॉस्फिअरचा ऍटमॉस्फिअर ऑफ द प्लॅनेट ऍटमॉस्फियर ऑफ द प्लॅनेट म्हणजे काय आपल्या ज अर्थ आहे त्याच्या ऍटमॉस्फिअरचं ती काय करते अभ्यास करते कसा तर डेटा इज अनालाइज अँड ऑप्टन प्रोटेड ऑन द मॅप्स टू प्रिडिक्ट डेटा काय केला जातो अनालाइज केला जातो तो मॅपवरती घेतला जातो आणि प्रिडिक्ट प्रिडिक्ट म्हणजे काय अंदाज बांधले जातात और फॉरकास्ट म्हणजे काय अंदाज प्रिडिक्शन किंवा फॉरकास्ट म्हणजे काय अंदाज बांधले जातात द वेदर फॉर द नेक्स्ट फ्यू आवर्स टू फ्यू डेज म्हणजे काय उद्याचं किंवा पुढच्या येणाऱ्या तासाचं दिवसाचं काय केलं जातं काही तासाचं किंवा येणाऱ्या दिवसाचं वेदर फॉरकास्टिंग केलं जातं म्हणजे हवामानाचा अंदाज बांधता बांधला जातो लॉंग रेंज फॉरकास्ट विच मोर जनरल अँड लेस अॅक्युरेट किंवा लॉंग रेंज फॉरकास्ट सुद्धा केलं जातात म्हणजे काय जास्त दिवसात सुद्धा हवामानाचा अंदाज या ठिकाणी सांगितला जातो विच आर मोर जनरल अँड लेस अॅक्युरेट मे बी मेड फॉर फ्यू मंथ्स म्हणजे येणाऱ्या दोन महिने तीन महिन्यामध्ये कसं क्लायमेट असेल ह्याचं काय केलं जातो फॉरकास्टिंग uh, आधीच केलं जातं किंवा उद्याच्या दिवसाचं काही तासाचं किंवा एक दोन दिवसाचं किंवा दोन तीन महिन्याचं असं सुद्धा काय केलं जातं शॉर्ट टर्म लॉंग टर्म फॉरकास्टिंग केलं जातं कशामध्ये मेट्रोलॉजीमध्ये बघा हा वर्ड कुठून आलाय मेट्रोलॉजी ग्रीक मेटेरिओन मीन्स ॲटमॉस्फिअर हा ग्रीक वर्ड आहे मेट्रोलॉजी त्यातला मेटेरॉन मीन्स ॲटमॉस्फिअर अँड लॉजिअर मीन्स स्टडी मीन्स स्टडी ऑफ ॲटमॉस्फेअर थोडक्यात साधी सोपी डेफिनेशन म्हणजे काय स्टडी ऑफ ॲटमॉस्फिअर अँड अॅटमॉस्फिअरिक रिलेटेड फॅक्टर्स ऍटमॉस्फेरिक ऍमॉस्फिअर अँड अॅटमॉस्फिअर रिलेटेड फॅक्टर्स इन्क्लुडिंग वेदर अँड क्लायमेट साधी सुपर डेफिनेशन मेट्रोलॉजी इज द स्टडी ऑफ ॲटमॉस्फिअर ऍटमॉस्फेरिक रिलेटेड फॅक्टर अँड वेदर अँड क्लायमेट ऍटमॉस्फिअर ऍटमॉस्फेअरचे रिलेटेड जे फॅक्टर आणि वेदर आणि क्लायमेट ह्याचा स्टडी म्हणजे काय मेट्रोलॉजी म्हणजे काय कुठून आला हा ग्रीक वर्ड मेटेरिओन मीन्स ऍटमॉस्फिअर अँड लॉजी मिन्स स्टडी त्याच्यावरून काय आला मेट्रोलॉजी हा वर्ड तयार झाला म्हणजे थोडक्यात ऍटमॉस्फिअरचा डिटेल स्टडी करायचं त्यालाच काय म्हणतात मेट्रोलॉजी मेट्रोलॉजी द सायन्स दॅट स्टडीज द इंटर रिलेशनशिप बिटवीन द वेरियस कम्पोनंट्स ऑफ इयर नॅचरल सायकल जियोलॉजिकल मुवमेंट्स ऑफ द अर्थ अँड क्लायमेट इज कॉल्ड मेट्रोलॉजी बघा सायन्स स्टडीज द इंटर रिलेशनशिप म्हणजे काय परस्पर संबंध कशामधला वेरियस कम्पोन्ट ऑफ इयर इयरच्या वेगवेगळ्या कंपोन्समधल्या त्यानंतर नॅचरल सायकल्स असतील वॉटर सायकल असतील त्यानंतर गॅसेस सायकल असतील जिओलॉजिकल मुवमेंट्स असतील आरच्या अँड क्लायमेट ह्यांच्यामध्ये जे इंटर रिलेशनशिप आहे त्यांचं स्टडी करतं जे सायन्स स्टडी करतं त्यालाच काय म्हणतात मॅट्रोलॉजी असं म्हणतात बघा मॅट्रोलॉजी इन्क्लुड्स द स्टडी ऑफ स्टॉम्स स्टॉम्स म्हणजे वादळे क्लाउड्स ढग रेनफॉल पाऊस किंवा प्रेसिपिटेशन थंडर म्हणजे काय uh, मेघर ज्याला म्हणतात कडकड आवाज होतो त्याला काय म्हणतात थंडर लाइटिंग म्हणजे वीज एटसेट्रा डिपेंडिंग अप ऑन द स्टडी ऑफ सच फॅक्टर्स वेदर फॉरकास्ट आर मेड आणि ह्या सगळ्या फॅक्टरचा अभ्यास करून काय करतात वेदर फॉरकास्टिंग म्हणजे काय हवामानाचा हो अंदाज बांधतात दे आर युजफुल टू कॉमन पीपल आणि हे कशा हा वेदर फॉरकास्टिंग कशासाठी महत्त्वाचं आहे फॉर कॉमन पीपल फार्मर्स फिशर्स एव्हिटेशन सर्व्हिसेस म्हणजे हवाई वाहतूक एव्हिटेशन सर्व्हिसेस म्हणजे फिश फिशर्स म्हणजे मासेमारी मासेमार वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे पाण्यामध्ये ट्रान्सपोर्ट जो त्याला वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतात अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे काय वेदर फॉरकास्टिंग बघा इन्स्टिट्यूट ॲट वर्क द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश्ड बाय द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ऑन ट्वेंटी थर्ड मार्च नाईन्टीन फिफ्टी This organization plays an important role in the food security, water management, transportation, and communication. Then using ICT, with the help of various search engine on the internet, search links are giving information about the following institute. Prepare a report based on the information obtained. World Meteorological Organization WMOT HM World World La World Level प्रिडिक्शनचं uh, काम करते कोणती डब्ल्यू एम ओ वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन दॅन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट आय आय टी एम हा लक्षात देत आय आय टी एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉ ट्रॉपिकल मॅनेजमेंट दॅन नॅशनल ओशिनोग्राफिक अँड ॲटमॉस्फिरिक ॲडमिनिस्ट्रेशन एन ओ एन ए नो एन ओ एन ए नॅशनल ऑर ओशिनोग्राफिक अँड ॲटमॉस्फिरिक ॲडमिनिस्ट्रेशन अशा काय आहेत ऑर्गनायझेशन आहेत हे काय करतात मेट्रोलॉजीशी रिलेटेड आहेत बघा नेक्स्ट इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्यालाच काय म्हणतात थोडक्यात आय एम डी इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंड बाय ब्रिटिश नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह शिमला बघा इंग्रजांनी एटीन अठराशे पंच्याहत्तर मध्ये इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट स्थापन केलं कुठे शिमलेमध्ये इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे सध्या हेच हे हेड ऑफिस कुठं आहे पुण्यामध्ये आहे अँड रिजनल ऑफिस ऍट मुंबई कोलकाता चेन्नई नागपूर अँड दिल्ली चार ठिकाणी काय आहेत रिजनल ऑफिस आहेत किंवा सब ऑफिस आहेत कुठं मुंबई कोलकाता चेन्नई नागपूर आणि दिल्ली मॅप्स आर प्रिपेअर्ड एव्हरी डे विच इंडिकेट द डेली प्रिडिक्शन अबाउट द वेदर आणि दररोज काय केले जातात मॅप्स तयार केले जातात आणि डेली प्रिडिक्शन केलं जातं कशाच वेदर हवामानाचा अंदाज दररोज काय करतात बांधतात बघा सच मॅप्स आर प्रिपेअर्ड अँड पब्लिश ट्वाइस इन एव्हरी ट्वेंटी फोर आवर्स आणि असे मॅप्स काय केले जातात चोवीस तासामध्ये दोनदा काय केले जातात पब्लिश केले जातात इन दिस इन्स्टिट्यूट रिसर्च गोज ऑन कंटिन्युअसली इन वेरियस आस्पेक्ट्स लाईक इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमेट रिडिंग्स प्रिडिक्शन अबाउट द क्लायमेट यूजिंग इंग रडार्स प्रिडिक्शन अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सिस बघा सिस्मोलॉजी अँड प्रिडिक्शन रिगार्डिंग रेनफॉल बाय सॅटलाईट्स एअर पोल्युशन एटसेट्रा आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये काय केलं जातं ह्या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च केलं जातो संशोधन केलं जातं कशावरती इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय क्लायमेट प्रिडिक्शनसाठी जे लागणार इंस्ट्रूमेंट इंस्ट्रूमेंट किंवा क्लायमेट रेकॉर्ड करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट त्या इन्स्ट्रुमेंटवरती रिसर्च केला जातो त्यानंतर क्लायमेट मेड युझिंग रडार त्यानंतर रडारने क्लायमेटचं प्रिडिक्शन केलं जातं त्याच्यानंतर प्रिडिक्शन अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सेस्मॉलॉजी सेस्मॉलॉजी रिलेटेड क्लायमेट असेल त्याचं काय केला जातो स्टडी केला जातो प्रिडिक्शन रिगार्डिंग रेनफॉल म्हणजे रेनफॉलचं प्रिडिक्शन म्हणजे हवा पावसाचा अंदाज बांधला जातो अँड एअर पोल्युशन आणि एअर पोल्युशनचा सुद्धा काय करतात हा स्टडी केला जातो या इन्स्टिट्यूटमध्ये इंडिया मेट्रोलॉजिक डिपार्टमेंटमध्ये द इंडिया मेट्रोलॉजी डिपार्टमेंट प्रोवाइड्स इम्पॉर्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर अँड क्लायमॅटिक कंडिशन टू अदर डिपार्टमेंट्स लाईक एव्हिटेशन आणि हे काय काय कर केलं करतात ही इन्फॉर्मेशन काय करतात शेअर करतात आणि याचा फायदा कोणाला होतो एव्हिटेशन सर्व्हिसेस एव्हिटेशन म्हणजे काय हवाई वाहतूक ह्याच्या हवाई वाहतुकीसाठी क्लायमेट्स किंवा वेदरचं प्रिडिक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर शिपिंग त्यानंतर शिपिंग शिप्स म्हणजे जाज जाज वाहतूक ऍग्रीकल्चर शेती इरिगेशन मरीन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन काय करतात मरीन ऑइल म्हणजे काय समुद्रातून काय करतात तेल बाहेर काढतात त्याच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा किंवा एक्सप्लोरेशनमध्ये सुद्धा काय आहे यांचं खूप महत्वाचं रोल आहे कसेच इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट प्रिडिक्शन रिगार्डिंग कॅलामायटीस लाईक डस्ट स्टॉम्स त्यानंतर कॅलामायटीज म्हणजे काय आपत्ती आपत्तीचं सुद्धा हे प्रिडिक्शन करतात डस्ट स्टॉम्स धुळीची वादळं सायन्स टॉम्स वाळूची वादळं हेवी रेनफॉल बघा हॉट अँड कोल्ड उष्ण उष्णानी थंड लाटा सुनामी ह्याच्यासारख्या ज्या नॅचरल कॅलॅमिटीज आहेत किंवा ज्या कॅलॅमिटीज आहेत ह्यांचं सुद्धा काय करतात हे प्रिडिक्शन बांधतात बघा आर कम्युनिकेटेड टू वेरियस डिपार्टमेंट्स अँड डिस इन्फॉर्मेशन इज कम्युनिकेटेड आणि ही इन्फॉर्मेशन काय केली जाते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पोहोचवली जाते आ, ऑल टाईप्स ऑफ मास कम्युनिकेशन मीडिया आणि मीडियावरती सुद्धा ही इन्फॉर्मेशन पोहोचली जाते त्यामुळे आपण काय करू शकतो टी व्हीवरती किंवा रेडिओवरती ह्या बातम्या ऐकू शकतो किंवा पाहू शकतो ऑल फॉर दिस पर्पज इंडिया लॉन्च सेवरल सॅटेलाइट्स इक्विप्ड विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी आणि ह्या प्रिडिक्शनसाठी भारताने काय केलेलं आहे की सॅटेलाइट काय केलेत लॉन्च केलेत सॅटेलाईट सोडलेले आहेत आणि इक्विप्ड विथ आणि हाय क्लास टेक्नॉलॉजी आणि ते त्यांच्याबरोबर हाय कॉस्ट टेक्नॉलॉजीसुद्धा आहे ऑब्झर्वेशन्स ऑब्झर्वेटरीज ॲट सेवरल लोकेशन्स डुईंग एक्सलंट वर्क इन द अॅनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन रिसिव्ह फ्रॉम दी सॅटेलाईट आणि या सॅटेलाईटकडून येणारं जे इन्फॉर्मेशन आहे ते ऑब्झर्वेटरीज काय करतात अॅनालिसिस करतात आणि आपल्याला प्रिडिक्शन देतात कशाच प्रिडिक्शन देतात रेनफॉल असेल हॉट कोल्डवेव्हज असतील डस्ट स्टॉम्स असतील सँड स्टॉर्म असतील सुनामे असतील कोल्ड वेव्हज असतील आणि हे खूप आहे कश कशासाठी डिपार्टमेंट्स लाईक एव्हिटेशन डिपार्टमेंट शिपिंग डिपार्टमेंट ॲग्रिकल्चर इरिगेशन मरीन ऑइल एक्सप्लोशन साठी हे खूप खूप प्रिडिक्शन महत्वाचं आहे बघा नेक्स्ट मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन द ट्रॅडिशन ऑफ फॉरकास्टिंग ऑफ द मान्सून सीझन इन इंडिया इज ओल्डर हंड्रेड इयर्स शंभर वर्षापूर्वीचा आपल्याला काय आहे ट्रॅडिशन आहे परंपरा आहे काय करायची वेदर फॉर म्हणजे काय फॉरकास्टिंगची म्हणजे काय रेनफॉल फॉरकास्टिंग म्हणजे काय पावसाचा अंदाज सांगण्याची आफ्टर द फेमाइन ऑफ नाईन्टीन सेवन्टी सेवन फेमाइन म्हणजे काय दुष्काळ अठराशे मध्ये दुष्काळ पडलेला होता त्याच्यानंतर एच एफ ब्लॅनफोर्ड द फाउंडर ऑफ आय एम डी हॅड मेड अ प्रिडिक्शन फॉर द फर्स्ट टाइम टेकिंग स्नोफॉल इन द हिमालयन ॲज अ पॅरामीटर फॉर द प्रिडिक्शन आणि ह्या एच एफ ब्लॅन पहिल्यांदा प्रिडिक्शन केलं आणि त्यासाठी त्याने काय यूज केला एक पॅरामीटर स्नोफॉल इन हिमालयन रिजन आणि पहिल्यांदा काय केलं प्रिडिक्शन केलं म्हणजे काय अंदाज बांधले इन द डिकेड ऑफ द नाइनटीन थर्टीज डिरेक्टर ऑफ आय एम डी सर गिलबर्ट वॉकर हॅ हॅड अंडरलाइन द रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस वर्ल्ड वाईड क्लायमेट फॅक्टर्स अँड इंडियन मान्सून आणि त्यानंतर बघा नाईन्टीन थर्टीमध्ये आय एम डीचे डिरेक्टर सर गिलबर्ट वॉकर वॉकर ह्यांनी काय केलं की वेगवेगळे वर्ल्ड वाईड क्लायमेट आणि इंडियन मान्सून यांचं काय केलं रिलेशन बांधलं आणि अँड

नाईन्टीन नाईन्टी टू टू थाउजंड टू आणि वसंतराव गोवारेकर हे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं की वे सोडा, का के लिए लिए एक मॉन्सून मॉडेल तयार केलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे सोळा वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक पॅरामीटर काय केलेले होते विचारात अक्टिव घेतलेले होते आणि हे मॉडेल एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोन पर्यंत काय होतं ॲक्टिवेट ॲक्टिव्ह होतं त्याच्यानंतर वेगवेगळे मॉडेल आले कोणकोणते आले बघा काय करतात असं मॅप्स सॅटेलाईट इमेजेस मिळतात ह्याच्यावरून काय करतात प्रिडिक्शन करतात डस्टॉम असतील सॅनस्टॉम असतील त्यानंतर सायक्लोन असतील सुनामी असतील असं काय करतात प्रिडिक्शन रेनफॉल असेल अशा वेगवेगळ्या फॅक्टरचं काय करतात प्रिडिक्शन करतात बघा हे इमेज आहे तशा सॅटेलाइटच्या बघा आय एम डी इंडिया मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंट इंडिया मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारत मौसम विज्ञान विभाग इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हा, हा काय आहे आय एम डीचा लोगो आहे बघा तोच लोगो आहे भारत मौसम विज्ञान विभाग इंडिया मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा हका आहे लोगो आहे त्याच्यानंतर बघा पाहत पुढचं मॅथमॅटिकल मॉडेल दुसरे एक मॉडेल आहेत मॅथमॅटिकल मॉडेल आहेत आपल्याला काय डिटेलमध्ये नाही फक्त थोडं इंट्रोडक्शन टाईप आहे त्यामुळं जास्त खोलामध्ये ह्या गोष्टीबद्दल आपल्याला जायचं नाही आहे बघा मॅथमॅटिकल मॉडेल डायनॅमिक फॉरकास्ट आर मेड विथ द हेल्प ऑफ मॅथमॅटिकल मॉडेल विच मेक इन टू अ अकाउंट इस्टिमेट ऑफ करंट वेदर रिलेटेड इव्हेंट्स अँड ऑनगोइंग फिजिकल इंटरॅक्शन बिट्वीन देम आणि मॅथमॅटिकल सुद्धा काय करतात ह्याच्यामध्ये विचारात घेतात बघा आणि काय मॅथमॅटिकल मॉडेल्ससुद्धा मदत घेतात विच टेक इन टू द अकाउंट इस्टिमेट ऑफ करंट वेदर आणि इस्टिमेट म्हणजे अंदाज मानतात कशाचा करंट वेदर रिलेटेड इव्हेंट्स अँड ऑन फिजिकल इंटरॅक्शन बिटवीन देम डेटा अबाउट करंट क्लायमेटिक पॅरामिटर इज मॅथमॅटिकल विथ द हेल्प ऑफ Premises, आ, आ, पर हो, परम सुपर कॅम्प्युटर आणि हा सगळा डेटा असतो हा सगळा डेटा असतो वेदर रिलेटेड इव्हेंट किंवा फिजिकल इंट्रॅक्शन असतात त्याच्यामध्ये वेदरमध्ये त्या सगळा डेटा काय केला जातो अपलोड केला जातो कॅम्प्युटरला आणि काय केलं जातं प्रिडिक्शन केलं जातं विथ द हेल्प ऑफ परम सुपर कॅम्प्युटर इंडियाकडे सुपर कॅम्प्युटर आहे परम त्याच्यामध्ये हा डेटा अपलोड केला जातो वेरियस मॅथमॅटिकल मॉडेल्स बेस्ट अपॉन डेली ज्योग्राफिक इव्हेंट्स आर डेव्हलप बाय सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि सुपर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीने वेगवेगळे मॅथेमॅटिकल मॉडेल्स काय केलेले तयार केलेले आहेत दुसरं आहे होलिस्टिक मॉडेल इन दिस मॉडेल प्रिडिक्शन्स आर बेस्ट अपॉन ऑन दोस पॅरामीटर्स युजड इन अदर मॉडेल्स विच हॅव द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन द मान्सून नाव डेज प्रिडिक्शन्स डिक्लेअर बाय एम डी आर द कलेक्टिव्ह आउटकम ऑफ वेरियस मॉडेल्स दिस इज कॉल्ड होलिस्टिक मॉडेल सध्याचे मॉडेल आहे ते काय आहे वेगवेगळ्या मॉडेल्स काय करतात विचारात घेतात कलेक्टिव आउटकम ऑफ वेरिस्ट वेरे मॉडेल वेगवेगळे मॉडेल विचारात घेतात आणि त्यांचं कलेक्टिव्ह काय करतात कलेक्टिवली एक आउटकम जो निघतो त्याचं काय करतात कलेक्टिवली आउटकम म्हणजे सगळ्यांपासून जो डेटा बाहेर निघतो तर डेटाचं काय आहे ॲनालिसिस आहे आणि आपल्याला अशा मॉडेलला काय म्हणतात होलिस्टिक मॉडेल इन दिस मॉडेल प्रिडिक्शन आर बेस्ट ऑप ऑन दोस पॅरामीटर्स युजड इन अदर मॉडेल्स विच हॅव द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑफ द मान्सून जे मान्सूनवरती ग्रेटेस्ट इफेक्ट करतात असे पॅरामीटर्स काय केले जातात विचारात घेतले जातात आणि वेगवेगळ्या जे मॉडेल आहेत त्यांचा डेटा घेतला जातो आणि त्याच्यावरून काय केला जातो प्रिडिक्शन केला जातो यालाच काय म्हणतात होलिस्टिक मॉडेल दॅन नेक्स्ट स्टॅटिस्टिकल मॉडेल इन दिस मॉडेल करंट क्लायमॅटिक ऑब्झर्वेशन इन अ रिजनल रिजन आर कम्पेअर्ड विथ आयदर पॅरामीटर्स ओशनिक टेम्परेचर ॲटमॉस्फिरिक प्रेशर अँड द नेचर ऑफ द मान्सून रेनफॉल फॉर सेवरल इयर्स दिस डेटा इज कम्पॅरेटिव्हली अनालाइस बाय स्टॅटिस्टिकल मे मॉडेल्स अँड प्रिडिक्शन्स आर मेड अबाउट द मान्सून इन द प्रेझेंट कंडिशन ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा करंट क्लायमेटिक ऑब्झर्वेशन्स इन रीजन आर कम्पेर्ड विथ आर लेअर पॅरामीटर्स जे करंट पॅर जे करंट आहेत जे करंट ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन काय केले जातात जे मागच्या ऑब्झर्वेशन बरोबर कंपेअर केले जातात आणि काय केलं जातं ह्याच्यामध्ये प्रिडिक्शन केलं जातं लक्षात आहोत ह्यालाच काय म्हणतात स्टॅटिस्टिकल मॉडेल म्हणजे करंट सिच्युएशन काय आहे करंट फॅक्टर्स काय आहेत आणि मागचे फॅक्टर्स काय आहेत ह्यांच्याबरोबर है, काय केलं जातं कम्पेअर केलं जातं आणि आपल्याला हे मॉडेल आणि ह्याच्यापासून आपल्याला काय जे आउटकम निघतं ह्या मॉडेलमध्ये ह्यालाच काय म्हणतात स्टॅटिस्ट स्टॅटिस्टिकल मॉडेल प्रेझेंटली न्यू मॉडेल्स आर बिंग डेव्हलप्ड बाय द आय आय टी एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी वर्क इन प्रोग्रेस ॲट टू लेवल्स नेमली डिझायनिंग न्यू मॉडेल्स अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी दोन फील्डमध्ये रिसर्च चालतो एक डेव्हलपिंग न्यू मॉडेल्स अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान विकसित करायचं आणि त्याच्याबरोबर नवीन मॉडेलही काय करायचे तयार करायचे द मेन फोकस इज ऑन डेव डेव्हलपमेंट ऑफ रडार सिस्टम अँड सॅटेलाईट टेक्नॉलॉजी मेन फोकस कशावरती आहे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी रडार सिस्टम काय करायची डेव्हलप करायची दोन फील्डमध्ये रिसर्च चालतो मेट्रोलॉजीमध्ये लक्षात मध्ये फर्स्ट काय फर्स्ट कशामध्ये डिझायनिंग न्यू मॉडेल्स अँड सेकंड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी आणि दोन टर्मवरती फोकस जास्त आहे डेव्हलपमेंट ऑफ रडार सिस्टीम रडार सिस्टम डेव्हलप करायची अँड सॅटेलाईट टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची बघा नेक्स्ट आहे रिमेंबर एनी मॅट्रोलॉजिकल मॉडेल डिपेंड्स अपॉन द इंटर रिलेशनशिप बिटवीन पॅरामीटर्स युज इन दॅट मॉडेल अँड रिझल्ट एक्सपेक्टेड फ्रॉम इट हवेवर ॲज दिस रिलेशनशिप विथ रेफरन्स टू ओशन अँड ॲटमॉस्फिअर आर नेवर कॉन्स्टंट मेट्रोलॉजिकल मॉडेल्स नीड टू बी चेंज कंटिन्यू बघा कंटिन्यूअली त्याच्यामुळं काय होतं की लक्षात की ॲटमॉस्फिअर काय नाही आहे स्टेबल नाही आहे वेदर काय होतो टाईम टू टाईम काय होतो चेंज होतो एका मिनिट टू मिनिट चेंज होतो त्याच्यामुळं काय केलं पाहिजे बघा त्याच्यामुळं मॅट्रोलॉजिकल सुद्धा काय केले पाहिजे काय काय केलं पाहिजेत कंटिन्युअसली चेंज झाले केले पाहिजेत कारण क्लायमेटसुद्धा कॉन्स्टंट नाही आहे क्लायमेटसुद्धा काय होतं मागच्या डिकेटमध्ये वेगळं होतं आता वेगळं आहे क्लायमेट त्याच्यामुळं मॉडेलसुद्धा काय केले पाहिजेत चेंज केले पाहिजेत जर ह्याच्यामध्ये खूप मोठा रिसर्च झाला पाहिजे कशामध्ये मॉडेल डिझायनिंग ऑफ न्यू मॉडेल अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी बघा हे आहे लोगो कशाचं आय आय टी एम इंडियन इन्स्टिट्यूट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅट्रोलॉजीचा लोगो आहे पुण्याला आहे ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी भारतीय उष्ण देशीय मौसम विज्ञान संस्था पुणे बघा या ठिकाणी थांबूयात पुढचा पॉईंट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब चॅनललामध्ये सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये